नीरा नदीच्या पात्रामध्ये वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे वारकऱ्यांच्या जीवितला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकलूज तालुक्यातील सराटी येथे नीरा नदीमध्ये वाळू माफियांनी नदीत मोठे खड्डे निर्माण केले आहेत. तर नदीच्या अकलूजच्या दिशेला डॉक्टरांनी नदी पात्रातच मेडिकल वेस्ट टाकून दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता बळावल्या आहेत. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरून नीरा नदी वाहते. सराटी येथे पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम करून संत तुकारामांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो. नीरा नदीमध्ये तुकोबांच्या पादुकांचा नीरा स्नानाचा सोहळा पार पडत असतो. या वर्षीचा हा सोहळा 18 जुलै रोजी होणार आहे. मागील 3-4 वर्षांमध्ये पावसाने ओढ दिल्याने नीरा नदीमध्ये पाणी उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीमध्ये टँकरच्या पाण्याने तुकोबांच्या नीरा स्नानाचा सोहळा पार पडत होता. यंदा मृग नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे सराटी बंधाऱ्यात पाणी आहे. यंदाचा नीरा स्नानाचा सोहळा नीरेच्या पाण्याने होण्यात अडचण येणार नाही. मात्र मोकाट सुटलेल्या वाळू माफियांनी नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे निर्माण केले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील धोका वाढला आहे. बंधाऱ्यातून पाणी सोडले किंवा पाऊस पडून नदीत पाणी वाढले तर हे खड्डे पाण्याखाली जाणार आहेत. सराटी मुक्कामी लाखो वारकरी आंघोळी आणि कपडे धुण्यासाठी नीरा नदीमध्ये उतरतात. त्यात महिला आणि वृद्धांचा समावेश असतो. यावेळी वारकऱ्यांना नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज आला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याकडे अजूनही कोणी गांभीर्याने पाहिलं नाही. नदीपात्राच्या अकलूज दिशेला बंधाऱ्यापासून जवळच अनेक डॉक्टरांनी नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट टाकले आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत मेडिकल वेस्टचे ढीग पडले आहेत. विघटन न होणाऱ्या अनेक वस्तू नदीपात्रामध्ये टाकून काही डॉक्टरांनी तेथे धोकादायक स्थिती निर्माण केली आहे. इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंज, सुह्या, कालबाह्य झालेली औषधं, द्रवरूप औषधांच्या, काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा त्यात समावेश आहे. नदीकाठावर आणि पात्रामध्ये अशा पद्धतीनं प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. बंधाऱ्यावरून अकलूजच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मोठी चर आहे. ही चर प्लॅस्टिकचे कप, प्लॅस्टिक ग्लास यांनी भरली आहे. या परिसरात दूरवर प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या पत्रावळ्या विखुरल्या आहेत. परिसरातील मंगल कार्यालयातील मंडळी हा कचरा इथेच टाकत असल्याचे सांगितलं जात आहे. वाळू माफिया, नदीमध्ये वेस्ट टाकणारे डॉक्टर आणि मंगल कार्यालयांचे चालक यांनी नदीपात्राची वाट लावली आहे. नीरा नदीची ही दुर्दशा करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. पात्रातील खड्ड्यामुळे अनर्थ होणार नाही यासाठी शासकीय यंत्रणेला सतर्क राहावे लागणार आहे. त्याचसोबत पालखी सोहळा येण्यापूर्वी या परिसराची स्वच्छता करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.